गाथा घेऊनी अण्णांचा तो डफ घेऊनी शाहूंचे आरक्षण घेऊनी मुलांचा तो आसूड घेऊनी जिथे दलित अट्रॉसिटीज होत आहेत, विद्यार्थ्यांना मारलं जात आहे, जे एन यू मधल्या 15 आता रिसेंटली जे एन यू मधल्या 15 विद्यार्थ्यांना रस्टिकेट केलेलं आहे, तर त्यांनी तिथल्या ओबीसी स्कॉलरशिपसाठी आवाज उचलला म्हणून, त्यांनी नजीब जो गायब आहे त्याच्यासाठी आवाज उचलला म्हणून, त्यांनी रोहितसाठी आवाज उचलला म्हणून त्यांना रस्टिकेट केलेलं आहे. परत नाशिकमध्ये ज्या दंगली भडकलेल्या आहेत, दंगलींमध्ये 16 गावांवर हल्ले केले जात आहेत, सातारामध्ये हल्ले केले जात आहेत, लातूरमध्ये हल्ले केले जात आहेत, तर या सगळ्या हल्ल्याच्या विरोधात जनता पेटली पाहिजे, आपल्या स्वाभिमानाचं राखण केलं पाहिजे. बाबासाहेबांच्या अस्मितेवरही हल्ला केला जातोय. बाबासाहेबांनी जे आंबेडकर भवन बांधलं होतं चळवळीचं केंद्र म्हणून, जे काम करत होतं त्यालाही तोडण्याचं काम चाललंय. याच्या विरोधात जनता एकत्र आली पाहिजे आणि लढली पाहिजे. स्वतःचं अस्तित्व दाखवण्याची, स्वतःची आयडेंटिटी दाखवण्याची होती की आम्ही काहीतरी एक्झिस्ट करतो आणि आम्ही आहोत आणि आम्ही लढवत आम्ही लढवय्या आहोत आणि आम्ही लढू, कसेही लढू, मरून लढू या तर जगून मरू, काहीही करू, हा जो इतिहास आहे हा इतिहास आपल्याला लागलेला आहे. My editor said, listen, there is this event that happens every year where people come to commemorate this battle. Why don't you go and just see, talk to people, ask them what they think about it, all of that, write about the history of it. I said, okay. At the same time, I was also working on an article on Bajirao and Mastani. And immediately when I was researching it, I was struck by the differences. So one was in the history itself. Bajirao Mastani is a largely fictional story made up mostly in the 19th century. The Battle of Koregaon is not. The other difference I found also around the same time was that at one level, all the histories about Bajirao were glorifying the Peshwas, were glorifying the Marathas. They were all about his hero, how he was so handsome, how he was so brave, and how he won all these battles. And the historians kept on reminding people that under the rule of the Peshwas, the Maratha Empire extended up to Delhi. And that was a matter of great pride. But even within those glorifying histories, there was mention that the Peshwas were particularly discriminatory, and they were Brahminical, and they imposed untouchability in a gravely inhuman way in their rule. बघायचं का तुला कसं घडलं तो इतिहास, दाखव ना, बघायचं का? चल मग, आपल्या घरात मडकं तसंच राहणार का महाराज? आपल्या स्वाभिमानाची लढाई आता आपल्यालाच लढली पाहिजे. ऐका, कशा लढल्या त्या महार, 500 महार कशा लढले 28,000 पेशव्यांविरुद्ध? ऐका, उसळला त्या रक्ताचा पाडीला प्रभाव, काढली ती पेशवाई केल्यावर गाव. इतिहास
मेनस्ट्रीम हिस्ट्रीमध्ये प्रचलित किंवा अभिजनांच्या हिस्ट्रीमध्ये त्या इतिहासामध्ये साधारणतः अनेक पाणीपतचं युद्ध असेल किंवा आणखी इतर सगळे युद्ध असतील तर या सगळ्यांचा उल्लेख गौरवाने आणि सांगोपांग असा केला जातो. परंतु पूर्णपणे दुर्लक्षित पूर्णपणे वंचित असा सुद्धा काही भाग आहे आणि तो हा वंचित भाग असलेला उपेक्षित ठेवलेला भाग मेनस्ट्रीम हिस्ट्रीनं तो म्हणजे भीमा कोरेगावचं युद्ध. आणि हे युद्ध होऊन गेलेलं आहे 1 जानेवारी 1818 एक जानेवारीला लोक आधुनिक नववर्ष साजर करण्याच्या उद्देशानं बाहेर पडतात. परंतु आंबेडकरी समूह जो आहे तो 1 जानेवारीला भीमा कोरेगावला आज चैत्यभूमी आणि दीक्षाभूमी सारखी एक वेगळ्या प्रकारची यात्रा करताना दिसतो. आणि ही यात्रा जी आहे ती मानव मुक्तीची जाती अंताच्या क्रांतीची आणि संपूर्ण समुदायाला मानव समुदायाला मुक्तीकडे नेणारं एक स्वातंत्र्य समता आणि बंधुतेकडे नेणारं अशी एक हजारो लाखोच्या संख्येनं जमणारा हा जथा कोरेगावकडे वाटचाल करताना दिसतो. आणि हा जथा इथून पुढे भावी इतिहासामध्ये क्रांतीच्या वाटेवर जाणार आहे. आणि तिथं जो स्तंभ उभा गेलेला आहे कोरेगावमध्ये तो स्तंभ जो आहे तो त्या भीमा कोरेगावच्या युद्धाची साक्ष देताना दिसतो. पेशव्यांच्या राज्यामध्ये खूप लोक असं म्हणतात की महाराजांच्या गळ्यात मडकं बांधलेलं नव्हतं, त्यांच्या पाठीला खराटा बांधलेला नव्हता, रस्ता झाडत जावं म्हणून त्यांची सावली लांब पडते सकाळी आणि संध्याकाळी, म्हणून त्यांना दुपारीच फिरण्याची मुभा होती. आणि समोरनं कोणी वरच्या जातीतला किंवा ब्राह्मण आला असता त्याने खाली बसायचं, ती सावली आपल्या पायाखालीच ठेवायची. आणि त्याला पाण्याची सोय नव्हती, पाण्याची आणि निर्वाहाची सोय नव्हती. अत्यंत जनावरांनाही वाईट वाटेल अशा पद्धतीची जी वागणूक होती ती ह्या दलित समाजाला पूर्वाश्रमाच्या अस्पृश्य समाजाला मिळत होती याचे सुद्धा दाखले देण्यात आलेले. कारण मुक्ता साळवेचा जो निबंध आहे जो ऐतिहासिक महत्वपूर्ण असा दस्तऐवज आहे त्या मुक्ता साळवेच्या निबंधामध्ये जी ही महात्मा फुल्यांची चौथ्या इयत्तेतली शिष्य आहे मुक्ता साळवे हे देखील सांगताना दिसते की हा दुसरा जो बाजीराव आहे हा किती जुलमी आहे की महारा मांगाचे शीर कापून तो चेंडू चेंडू म्हणून गुल टेकडीवर खेळताना दिसतोय. आणि याला दुजोरा देणारे जोशींची पुस्तकं असतील किंवा बॉम्बे हिस्टॉरिकल रेकॉर्ड्स असतील, बॉम्बे गॅझेटियर्स असतील, याच्यामध्ये त्याच्या नोंदी आलेल्या आहेत. तुला आमच्या बरोबर बसता येणार नाही पंक्तीला, सिद्धनाथ म्हणाला का तू शूद्र आहेस. अरे आपण लढायला बरोबर असो मरायला बरोबर असो पण पंक्तीला एकत्रित आपल्याला बसता येणार नाही. सिद्धनाथ पेशव्यांच्याकडे गेला, पेशव्यांच्या समोर त्यानं आपलं म्हणणं मांडलं. पेशव्यांनी सुद्धा सांगितलं सिद्धनाथ तुला आमच्या बरोबर पंक्तीला बसता येणार नाही. आणि मग सुडाचा वनवा पेटला, सुडाचा वनवा पेटला, वनवा पेटला सिद्धनाथ कालान आली ती थार तलवारीला. पेशव्या संगे लढण्या लावून वर्ण भेदाची चीड त्याला सिद्धनाकाची तलवार, सिद्धनाकाची तलवार सुडाची धार वारावर वार, सिद्धनाकाची तलवार वारावर वार करीत संवार. बापू गोखल्याचा पोरगा होता त्रिंबक गोखले, या त्रिंबक गोखल्याच आणि सिद्धनाकाचं युद्ध या ठिकाणी सुरू झालं. तो गात युद्ध तुंबळ, तो गात युद्ध तुंबळन सपासप करती बघा वार, सिद्धनाक वीर तयार. आणि सिद्धनाकानं असा एक वार केला, केला क्षणात गोविंद ठार, केला क्षणात गोखला ठार, केला क्षणात पेशवा ठार.
अवभिमा नदीच्या तीरावरती वीर कसे लढती पोती पुराण भविष्यवाणी अव पोती पुराण भविष्यवाणी खोटी मग ठरती आणि हे सिद्धनाकानं दाखवून दिलं पेशव्यांना इथल्या वर्ण व्यवस्थेला अवमानुष असुनी आमास छळले अवमानुष असुनी आमास छळले धर्म कुठे होता र तुमचा अन काळानेच सूड घेतला अर काळानेच सूड घेतला दोष आमचा नव्हता पहिल्यांदा माझ्या माहितीप्रमाणे 1 जानेवारी 1927 साली भीमा कोरेगावला आले त्यांना आणण्यामध्ये सर्वात मोठा भाग असं म्हटलं जातं शिवराम जांभा कांबळे यांचा होता आणि त्यांनी माणसं जमवली आणि बाबासाहेबांना तिथं आणलं बाबासाहेब तिथं आल्यानंतर त्यांनी मानवंदना दिली आणि मग त्यांनी तिथं भाषणही केलं आणि ते भाषण करताना सांगितलं की आम्ही कायम गुलाम राहिलेलो नाही आम्ही गुलाम म्हणून नाही आणि मग त्यांनी मार्शल रेस पासून तर आम्ही लढवाई जमात कशी आहोत याच्याबद्दलचे सगळे दाखले दिले आणि त्यावेळेस जी काही अस्पृश्यतेची गुलामगिरीची आणि जातीय भेदाची जी काही भीषण स्थिती होती आणि एक मरगळ आलेली होती तिच्यामध्ये एक इच्छाशक्ती जागृत केली आत्मविश्वास जागृत केला आणि एक लढवय्या असा एक बाणा भिनवण्याच्या उद्देशाने जिथे बाबासाहेबांनी ते भाषण केलं आणि ते असंही म्हणाले की हा स्तंभ जो आहे वारंवार आपल्याला गुलामगिरी विरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देत राहील people out there the coming to commemorate the battle of Koregaon was in a way affirming their own history their own sense of pride in what they what makes them who they are we don't see this too much in the media really when I started researching on the battle of Koregaon I assumed that there would be something you know maybe one article saying where it is where the battle took place where people come what time they come there was nothing both on English news websites which was something I kind of expected and also even on Marathi news websites there was barely anything about it in the media when we choose to write about Dalit issues it ends up being mainly about atrocities which should be reported on of course they should be reported on because they are atrocities for they're called atrocities for a reason and they should not be happening but at the same time we completely ignore every other aspect so like for instance we don't talk about the battle of Koregaon which is not just a piece of history anymore it's lived memory people are coming now today so it's not as if it's some historical thing which is over and therefore is no longer in our field of interest because people are coming now and they're remaking that history every single year in huge numbers but yet as with other events to do with Dalit pride and of significance to Dalits you find the media ignoring it obviously this is because the media itself is comprised mostly of so-called upper caste people and within those so-called upper caste people you have mostly Brahmins अर्थातच राष्ट्रवाद आणि राष्ट्र राज्याची संकल्पना ही आधुनिक आहे इतिहासामध्ये ती राष्ट्रवादाची गुंतागुंतीची संकल्पना जर का आपण जो भारत म्हणून राष्ट्र उभा राहिलेला नाहीये मध्ययुगामध्ये
जेव्हा जाती जातींचे पुंजके ह्या भारतीय उपखंडात असतात तेव्हा त्याला नॅशनॅलिटी कशी प्राप्त होऊ शकते. फुल्यांनी एकमय लोक म्हणजे नॅशनॅलिटी असा जो काँग्रेसला सवाल केलेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जो राष्ट्रवाद मांडलेला आहे तो अर्थातच बाबासाहेब आंबेडकरांचा फुल्यांचा शाहूंचा राष्ट्रवाद जो आहे तो सामाजिक एकतेतनं येतो. जे लोक देशद्रोहाची आणि गद्दारीची गोष्ट करतायत, अमर सैनिक गद्दार होते देशद्रोह होते, त्यांना ही आठवण करून देण्याची गरज आहे की पेशव्यांनी काय केलं. जो टिपू सुलतान इंग्रजांच्या विरोधात लढत होता त्या टिपू सुलतानला इंग्रजांच्या बाजूने जाऊन मदत करून हैदर अली आणि टिपू सुलतानला मारणं ही देशप्रेमाची व्याख्या असू शकते का? मग हे कोणत्या राष्ट्रवादाच्या संकल्पनात बसतं? धार्मिक संस्कृती हावी हुई थी. बाबा साहब ने इस स्तंभ पर इतिहास को उजागर कर दिया और किसी व्यक्ति को ये इतिहास की धारा समझी ही नहीं. बाबा साहब इसलिए कह रहे थे गुलामों को वह एहसास करा दो कि वे गुलाम है, जंग छेड़ेंगे. बाबा साहब ने धर्मांतर किया, 60 साल गुजर गए लेकिन गुलामों को एहसास कराने में हम कामयाब नहीं हुए. हर व्यक्ति 1 जनवरी को यहां आकर के इस अपने भविष्य को देखेगा कि क्यों नहीं हम गुलामों को एहसास कराने में कामयाब क्यों नहीं हुए, इसका मूल्यांकन करें. Jai